तालुक्यातील सर्वात मोठी असणारी विविध कार्यकारी सोसायटी खडा या सोसायटीचा नामकरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोसायटीचा नामकरण कैलासवासी नितीन वेणुनाथ गोलेकर असा संपन्न झाला. यावेळी तथा तरुण तडफदार आमदार रोहितदादा पवार हे उपस्थित होता. जामखेड तालुक्यातील सर्व सेवा सोसायटीपेक्षा जास्त महत्वाची समजली जाणारी सेवा सोसायटी म्हणून खर्डा सेवा सोसायटीकडे पाहिले जाते. या सोसायटीचे शिल्पकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असणारे कैलासवासी नितीन वेणुनाथ गोलेकर यांचे काही महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले असल्याने तेथील त्यांचे समर्थक, हितचिंतक व ग्रामस्थ व सोसायटीचे पदाधिकारी यांना मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागले होते. मात्र ही उणीव व पोकळी भरून कैलासवासी नितीन बाप्पू यांचे नाव सर्वांसमोर प्रेरणा व मार्गदर्शक म्हणून सार्थ व्हावे यासाठी खर्डा येथील सेवा सोसायटीचे कैलासवासी नितीन वेणुनाथ गोलेकर सेवा सहकारी सोसायटी असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सेवा सोसायटीच्या जागेत जिल्हा बँक शाखेच्या इमारतीची पायाभरणी, उद्घाटन सोहळा या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर तर प्रमुख उपस्थित म्हणून आमदार रोहित पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी रावसाहेब वरपे, जगन्नाथ राळेभात, दिग्विजय आहेर, देवीदास घोडेस्वार, विजयसिंह गोलेकर, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, खर्डा सेवा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत गोलेकर, व्हाईस चेअरमन श्रीकांत लोकंडे, सोसायटीचे सचिव शिवाजी थोरात सह सर्व सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी नितीन बाप्पू गोलेकर यांच्या कामाचा उल्लेख करत त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. नॅशनलाइज बँका कर्ज वाटप करत नसायच्या. जिल्हा सहकारी बँक हीच एकमेव त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप करणारी संस्था असायची. आणि म्हणून अशा या संस्थेमध्ये सेवाभावी काम करण्याचं काम आदरणीय नितीन वेणुनाथ गोलेकर आणि त्यांच्या दोन पिढ्यांनी, त्यांचे आजोबा असतील, त्यांचे वडील डॉक्टर गोलेकर असतील, या सर्व मंडळी खूप काम ह्या संस्थेमध्ये. बापूंचा वेगळा परिचय करून द्यायची गरज नाहीये. त्यांचं कामच त्यांचा परिचय आहे. त्यांनी जे काम केलेलं आहे खर्ड्यासाठी, कुठल्याही जाती धर्मामध्ये भेदभाव न करता, श्रीमंत गरीबामध्ये भेदभाव न करता, प्रत्येक खर्ड्यातला माणूस हा त्यांच्या घरचा सदस्य असल्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे. आणि जिल्हा बँकेचे सोसायटीची जी जागा होती ती त्या ठिकाणी जिल्हा बँकेने लीजवर भाडेकट्ट्याने घेऊन त्या ठिकाणी या सोसायटीच्या जागेत बँक व्हावा ही जी बापूंची इच्छा होती ती या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. असं या कार्यक्रमात सध्याच्या योजनेमध्ये 11,228 शेतकऱ्यांची 71 कोटीची कर्ज माफ होणार आहे. साधारणतः 4 पटीने अधिक आपण बेनिफिट. खूप मोठं प्रेम या द्वादावर होतं आणि प्रचार प्रक्रियेत मध्ये आत नितीन बाप्पूंच्याच नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम करत होतो. त्यामुळे या ठिकाणी रोहित दादांसारखा नेता आज आपल्याला लाभलेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला हिवा वाटावा अशा प्रकारचा आमदार या निमित्तानं आपल्याला लाभलेला आहे. पाण्यासाठी आपले बाप्पू असणार आहे. त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांना एवढंच सांगावं असं वाटतं की घर आला पण सिंह गेला. पण जसं महाराजांनी कोंढाणा जिंकला पण सिंहासारखा घरी गेला, म्हणून महाराजांनी कोंढाणा किल्ल्याला सिंहगडाचे नामकरण केले. तसेच दादा तुमच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या खर्डा नियत कार्यकारी सेवा सोसायटीला नामकरण कैलासवासी नितीन वेणुनाथ गोलेकर असे देतो. आपल्याला केवी लाईन ही करायची होती आणि दुसरं होतं पोलीस स्टेशन. आता याच्यामध्ये एक तर जी आपल्या सर्वांची मागणी होती ती पवार साहेबांनी लगेचच पुरी केली, पण दुसरी मागणी कदाचित याच्यासाठी मागे ठेवली असेल की उद्याच्या काळामध्ये त्यांच्या नातवाच्या प्रयत्नातून हे व्हावं, हे स्वप्न कैलासवासी नितीन बापूचं होतं. आपल्या सर्वांचं पण म्हणणं आहे की आपल्या या गावामध्ये एक चांगलं असं पोलीस स्टेशन असावं. मी तुम्हा सर्वांना शब्द देतो, येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्या या गावामध्ये पोलीस स्टेशनचं जे आपल्याला पोलिसांचं नियोजन असतं ते नियोजन झाल्यानंतर पोलीस स्टेशन पुढच्या 6 महिन्यात ते 1 वर्षामध्ये व्हायचं असतं. आणि एकदा नियोजन पोलीस स्टेशनचं झालं त्या ठिकाणी लगेचच पोलीस या ठिकाणी येऊ शकतात आणि त्याच्यानंतर बिल्डिंगचं प्रपोजल आपल्याला करावं लागतं. पण मी आपल्या सर्वांना शब्द देतो की आपल्याला या शहरासाठी
लागणारं पोलीस स्टेशन पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये हे मान्य होईल आणि त्याचं या ठिकाणी आपल्या सर्वांची जी अनेक वर्षाची मागणी ती पुरी झाल्याशिवाय राहणार नाही. नंदू प्रदेशचं किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.